नमस्कार, विद्याज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मेथीची भाजी, ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी अतिशय चटपटीत आणि मसालेदार वडे बनवणार आहोत। तर नेहमीचाच बटाटा वडा किंवा वडापाव खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने थोडेसे वेगळे आणि हेल्दी वडे तुम्ही बनवू शकता। तर यामध्ये खूप सारी मेथी घालून आज आपण हे वडे बनवणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपल्याला हा वडापाव तयार करताना त्यासाठी भाजी बनवायची आहे। तर भाजी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि सोबतच एक छोटा आल्याचा तुकडा आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, त्यासोबत हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्सरमधून या पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तर आता यामध्ये आपल्याला साधारणतः 2 मोठे चमचे तेल टाकायचं आहे। आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालूयात आणि लालसर रंगावरती भाजून घेऊयात। तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तर हे तेल वापरलेलं आहे त्यामुळे तेलाचा रंग थोडासा पिवळा दिसत आहे। तर वड्या तळण्यासाठी हे तेल अगोदर वापरलेलं आहे। आता मसाला आपण व्यवस्थित लालसर रंगावरती भाजून घेऊयात। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, म्हणजे मसाला अगदी पटकन भाजतो। आता चवीनुसार मीठ घालून मसाला व्यवस्थित भाजून घेऊयात। तर हा मसाला लालसर रंगावरती भाजलेला आहे। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात। तर 1 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा आमचूर पावडर, आवडीनुसार लाल तिखट, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला घातलेला आहे। आता मसाला आपण 1 मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण एकदम बारीक चिरून घेतलेली मेथी घालूयात। तर मेथीचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तर इथे मी भरपूर मेथी या ठिकाणी वापरलेली आहे। आता घातलेली मेथी या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी मेथी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर मेथी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलेली आहे। तर मेथीला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घालूयात। तर बटाटा आपल्याला या मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी हा बटाटा या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर मेथी आणि बटाट्याची चटपटीत मसालेदार भाजी तयार झालेली आहे। आता आपण वड्यांसाठी वरचं आवरण बनवायला पीठ मळून घेऊया। तर एका बाउलमध्ये मी साधारणतः 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता बेसन पीठ घेतल्यानंतर वडे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घालूयात। तर आता तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वडे छान खुसखुशीत होतात। त्याचबरोबर यामध्ये मी थोडासा सोडा आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे। आता वड्यांना रंग छान यावा यासाठी मी यामध्ये 1/2 चमचा हळद घातलेली आहे। आता थोडं पाणी टाकत आपण हे पीठ भिजवून घेऊयात। तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर आणि मिरची बारीक केलेली होती त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घालून या पद्धतीने हे पीठ कालवून घेणार आहे। तर बेसन पीठ भिजवताना पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही। पातळ पीठ असेल तर वडे एकदम तेलकट होतात आणि वड्यांमध्ये खूप जास्त तेल मुरतं, आणि खूप जास्त घट्ट पीठ झालं तर वडे खुसखुशीत होत नाहीत। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर मीठ सर्वात शेवटी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी वड्यांसाठी या पद्धतीने हे पीठ मी भिजवून तयार करून घेतलेलं आहे। तर हे पीठ तुम्ही बघू शकता। तर तयार करून घेतलेल्या भाजीचे मी वडेसुद्धा बनवून घेतलेले आहेत। तर वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा चपटे बनवू शकता। आता आपण वडे तळायला घेऊयात। तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण सुरुवातीला हिरवी मिरची तळून घेऊयात। तर मिरची थोडीशी चिरून नंतर तेलामध्ये मी टाकलेली आहे, म्हणजे तळताना मिरची वरती उडत नाही आणि तेलामध्ये फुटत नाही। तर मिरची व्यवस्थित तळलेली आहे। आता आपण वडे तळायला घेऊयात। तर तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। आता तयार करून घेतलेल्या पिठामध्ये बनवून घेतलेले वडे बुडवून तेलामध्ये अगदी हळूवारपणे आपल्याला सोडायचे आहेत।
आता तेलामध्ये बसतील एवढे वडे सोडल्यानंतर गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच हे वडे छान लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहे। तर याच पद्धतीने आपण बाकीचे वडे सुद्धा तळून घेणार आहोत। तर आता हे वडे मी तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत। आता लालसर रंगावरती हे वडे मी तळून घेणार आहे। तर तयार झालेले वडे अजिबात तेलकट होत नाहीत। त्याचबरोबर यामध्ये आपण तांदळाचं पीठ आणि थोडासा सोडा टाकलेला आहे, त्यामुळे वरतून छान खुसखुशीत होतात आणि आतली भाजी छान मसालेदार आहे, त्यामुळे अतिशय चटपटीत असे वडे या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आता वडे तळून मी तयार करून घेतलेले आहेत। तर अतिशय चटपटीत मसालेदार मेथीचे आणि बटाट्याचे हे वडे तयार झालेले आहेत। तर तुम्हीसुद्धा हे वडे नक्कीच घरी बनवून बघा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा। तर हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत। ज्यांना मेथी आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही असे मसालेदार वडे थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच बनवू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।